गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू पाठ तिसावा खुर्ची आणि स्टूल ही कविता आपली सुरू होती सगळ्यांनी पाठ करायची ही कविता लक्ष द्या बघा परत एकदा वाचून दाखवते कविता आणि या पाठावरचे या कवितेवरच्या आधारित काही प्रश्न आहेत आणि व्याकरणाचा पार्ट आहे तो मी तुम्हाला आज सांगणार आहे लक्ष द्या खुर्ची म्हणाली अरे तुला केव्हा येणार चालायला तुला कोण म्हणाल खुर्ची म्हणाली कोणाला म्हणाली स्टूलला म्हणाली काय म्हणाली केव्हा येणार चालायला तुला मग बडा स्टूल म्हणाले त्याचवेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी कोण म्हणाला स्टूल म्हणाले त्याचवेळी कोणाला म्हणाले खुर्चीला म्हणाले काय म्हणाले जेव्हा हाताने वाजवशील टाळी म्हणजेच काय खुर्ची आणि स्टूलचा हा संवाद आहे आता बघा हे ऐकून पंखा असला पाय नसून फिरत बसला बघा लक्ष द्या आता या पाठावरचे कोण कौन कोणास म्हणाले आपण ते बघूया आणि ते वहीत लिहून घेऊया ठीक आहे लक्ष द्या बघा लक्ष द्या हा जो प्रश्न आहे पहिला कोण कौन कोणास म्हणाले ते लिहा आत्ता आपण कवितेच्या द्वारे बघितलं आता हे प्रश्न लिहून घ्यायचे आहेत बघा केव्हा येणार चालायला तुला आत्ताच वाचलं होतं आपण कोण कोणाला म्हणालं केव्हा येणार चालायला तुला खुर्ची म्हणाली स्टूलला खुर्ची स्टूलला म्हणाली असं उत्तर व्यवस्थित लिहून घ्यायचंय दुसरं बघा जेव्हा हाताने वाजवशील टाळी कोण म्हणाल स्टूल खुर्चीला म्हणाले स्टूल खुर्चीला म्हणाले हे इतकं सगळं व्यवस्थित तुम्हाला वहीत लिहून घ्यायचं आहे लक्ष द्या ठीक आहे हां बघा लक्ष द्या आता ह्या व्याकरणाचा पार्ट आहे थोडा या कवितेमध्ये तो तुम्हाला मी सांगते लक्ष द्या बघा नाम म्हणजे काय या नामावरून तुम्हाला लक्षात येईल बघा कोणत्याही वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात कोणत्याही वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात आता कोणत्या कोणत्या वस्तूला म्हणतात नाम बघा उदाहरणार्थ पंखा खुर्ची स्टूल गाय ससा आणि कारले ह्या सगळ्या ह्या सगळ्या वस्तू आहेत नाव याला नाम म्हणतात आता त्यात काही सजीव वस्तू आहेत काही निर्जीव वस्तूसुद्धा आहेत मग सजीव वस्तूंना पण नाम वस्तू म्हणजे पर्टिक्युलर ती वस्तू नाही त्यांचं नाव त्याला नाव दिलेलं आहे त्याला नाव दिलेलं आहे म्हणून ते नाम आहे ठीक आहे तर बघा आता वस्तू किती प्रकारच्या असतात भरपूर प्रकारच्या असतात हो की नाही पण नाम मुख्य म्हणजे आपल्याला नाम म्हणजे काय बघायचं आहे लक्ष द्या तर सजीव आणि निर्जीव अशा दोन प्रकारच्या वस्तू आहे हां त्याला नाम आपण दिलेलं आहे तर नामा नामावरून नामा ती वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे हे ज्याला जेव्हा कळतं तेव्हा त्याला काय म्हणतात लिंग असे म्हणतात त्याला काय म्हणतात लिंग लिंग म्हणजे जेंडर ठीक आहे तर ते मेल आहे की फिमेल आहे हे ज्यावरून कळतो लक्ष द्या मी काय सांगते त्यालाच लिंग असे म्हणतात बघा लक्ष द्या त्याचं आपण नाम म्हणजे काय बघितलं आता त्याच्यात लिंग बघितलं हो ना किती प्रकारचे लिंग नाम आता वेगवेगळ्या प्रकारचे नाम बघितले आपण सजीव निर्जीव त्याच्या तीन लिंग असतात म्हणजे पुल्लिंग आहे नाम की स्त्रीलिंग आहे तसे दोन प्रकार आहेत पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आणि तिसरं आहे नपुसक लिंग तर बघा थोडंसं समजायला कठीण जाईल पण आता मी जे सांगते आहे ते लक्ष देऊन ऐका पुढच्या पिरियडला व्यवस्थित व्हिडिओ करून मी अजून त्याचे उदाहरणं देऊन तुम्हाला सांगणार आहे बघा पुल्लिंग म्हणजे काय आता ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो पुरुष जातीचा बोध होतो त्याला असे से रच, पुल्लिंग, रच, पुल्लिंग असे म्हणतात म्हणजे मेल जर नाव असेल तर त्याला आपण मेल म्हणणारच म्हणजे पुल्लिंग म्हणणारच पण त्या पलीकडे जाऊन पुरुष जातीचा बोध होतो त्यालासुद्धा पुल्लिंग असे म्हणतात दुसरं बघा स्त्रीलिंग म्हणजेच ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात म्हणजेच काय बघा म्हणजे एखादी गोष्ट जसं फिमेलचं नाव असेल तर आपण तिला स्त्रीलिंगमध्ये टाकणारच आहोत पण त्या पलीकडे जाऊन वस्तू असेल एखादी तर ती ती वस्तू म्हणू तो वस्तू म्हणू किंवा ते वस्तू असं जेव्हा म्हणू तेव्हा त्याच्यावरून आपल्याला कळणार आहे ती स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे की लिंग आहे म्हणजे स्त्रीलिंग आणि पुल्लिंगमध्ये जर नसेल जात ती वस्तू तर ती लिंगमध्ये जाते तर बघा नपुसक लिंग म्हणजे काय बघा बघा आता लक्ष द्या नपुंसक लिंग म्हणजे काय बघा नपुंसक लिंग म्हणजे ज्या नावावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही म्हणजेच ती मेल वस्तू आहे की फिमेल वस्तू आहे कुठलाच जर बोध होत नसेल तर त्याला नपुंसक लिंग असे म्हणतात म्हणजेच काय बघा आता छोट असं एक उदाहरण तुमची कविता आहे सुरू खुर्ची आणि स्टूल बरोबर आहे खुर्ची आता खुर्चीला आपण हा खुर्ची असं म्हणतो का किंवा तो खुर्ची असं म्हणतो का तो खुर्ची आण असं म्हणतो का आपण नाही ती खुर्ची आण असे म्हणतो की नाही ती हा शब्द लावला आपण ती हा कोणाला वापरतो आपण स्त्रीलिंगला म्हणून आपण त्याच्यात खुर्ची ही स्त्रीलिंगमध्ये जाईल ठीक आहे छोटंसं उदाहरण आता स्टूल स्टूलला आपण काय म्हणू तो स्टूल म्हणू बरोबर आहे हा स्टूल म्हणू का हा स्टूल म्हणू शकतो पण तो स्टूल ते स्टूल म्हणू का ते स्टूल म्हणतो का आपण नाही म्हणणार तो स्टूल म्हणू किंवा हा स्टूल हा स्टूल आहे किंवा तो स्टूल मला आणून दे असं म्हणू हो की नाही तर यावरूनच काय लक्षात येतं बघा लक्ष द्या थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला लक्ष द्या तर तो स्टूल म्हटल्यावरती तो हा शब्द लागला म्हणून तिथे ती, ती वस्तू कोणत्या याच्यात जाईल पुल्लिंगमध्ये जाईल बघा स्टूल तो म्हणजे पुल्लिंग आणि ती खुर्ची म्हणजे ती म्हणजे स्त्रीलिंग आता ती आणि तो हे झाला आता झाडाचं उदाहरण समजा देते म्हटलं मी तर झाडाला आपण हा झाड म्हणतो का नाही म्हणत किंवा ती झाड असंही म्हणत नाही ते झाड किंवा हे झाड ते किंवा हे असं शब्द वापरतो तर जेव्हा असे शब्द वापरले जातात तेव्हा त्यामध्ये ती पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे हे लक्षात जेव्हा येत नाही तेव्हा त्याला काय म्हणायचं नपुंसक लिंग तर हेच लिंग मी तुम्हाला आणखीन उदाहरणं देऊन तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे तर या पिरियडला तुम्ही आज फक्त इतकं लिहून घ्या जेवढा आत्ता मी तुम्हाला समजून सांगितलं हा पूर्ण पी डी एफ तुम्हाला मी पाठवते आहे तर हा व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आणि पुढच्या पिरियडला परत हाच विषय घेऊ आपण भेटूया ठीक आहे थँक्यू हॅव अ नाईस डे गुड बाय ऑल ऑफ यू